शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. राजू पवार यांचे आदेश. दत्तवाडी येथे रयत शाखा शुभारंभ. ऊस अडवून किंवा पाणी अडवून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांनी दिला. ते कोगनोळी तालुका निप्पाणी येथील दत्तवाडी परिसरातील रयत संघटनेच्या 35व्या शाखा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की रयत संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी भिवू नये. या ठिकाणी बोलताना युवाध्यक्ष बाळासाहेब हादीकर यांना म्हणाले, कोगनोळीचा वाघ म्हणून उदयास या, ती ताकद रयत संघटनेची लावण्याची जबाबदारी माझी असेल, असे सांगितले. सध्या शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळत नसून तो मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यातील देशातील 3 शेतकऱ्यांचे काळे कायदे सरकारला मागे घ्यावे लागले. हे ताकद शेतकऱ्यांची आहे. निप्पाणी मतदारसंघ हा चळवळीचा मतदारसंघ असून येथील शेतकऱ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी कोगनोळी महामार्गावरील भूसंपादन रद्दबाबत बॅनरबाजीमुळे केलेल्या टीकेला उत्तर दिलेली आहेत. बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज बसवेश्वर यांचे मोठमोठे नाव घेतात आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटलं जातंय, मात्र निवडणूक झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्यावर कुणीही डिंकून बघितलं जात नाही ही खेदजनक गोष्ट आहे. एवढ्यासाठीच कर्नाटक राज्य रयत संघटनेची स्थापना आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, ही संघटना रस्त्यावर उतरून आम्ही कुणाकडे भीक मागणार नाही. आमची कष्टाची आणि अन्यायाचा लढा आहे आणि हे रयत संघटनेच्या माध्यमातून गल्ली बोळात असेल. या दत्तवाडी आणि हनबरवाडी आणि बिद्रोळी मळा या एवढ्यांच्यासाठी जर आज गाव लहान असेल तर कुठलंही झालं तर व्यक्ती लहान आणि कीर्तिमान, तशा पद्धतीनं बाळासाहेबांचं कौतुक करणं थोडं आहे. कारण आज ऍक्च्युली विचार केला तर बाळासाहेबांनी बिझनेसमध्ये फार मोठी भरारी केलेली आहे आणि बाळासाहेबांसारखा माणूस या संघटनेमध्ये येतोय हे खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे. कारण आम्ही या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करायलाय, तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच आणि इथून पुढच्या काळामध्ये आज विचार करा. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण भाजीपाला केला, माळवं केलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये एवढं चांगलं भाजीपाला माळवं करून मार्केट ओपन नसल्यामुळं आमचं पीक आम्हाला शेतात कुजवावं लागलं. बंधूंनो आणि भगिनींनो, त्याचं कारण या काळामध्ये आमची गावागावामध्ये रयत संघटनेची स्थापना होईल आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्यावेळी आमच्या संघटनेचा जोर होईल, ताकद होईल, तर आमचं माळवं आमचं पीक आम्हीच विकायचं आणि आम्हीच घ्यायचं, अशा पद्धतीचं एक मार्केट या निप्पाणीमध्ये मोठं ओपन करून द्यायची जबाबदारी माझी राहील. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कारण आज फक्त कष्ट करायचं शेतकऱ्याला माहित आहे, पिकवायचं माहित आहे, मात्र हे विकायचं कुठे हे बंधूंनो माहित नाही आणि ते विकायचं माहिती करून देण्यासाठी या रयत संघटनेची स्थापना, एवढं तुम्ही विचार करणं काळाची गरज आहे. आज विचार करा. मार्केट मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, मार्केटमध्ये गेलं सोन्याचा दर ठरलेला आहे, चांदीचा दर ठरलेला आहे, चप्पलचा दर ठरलेला आहे, कपड्याचा दर ठरलेला आहे, पेट्रोलचा दर ठरलेला आहे, गाडींचा दर ठरलेला आहे, या सगळ्याचा दर ठरलेला आहे, मात्र आमच्या शेतकऱ्याच्या पिकाचा मालाचा ऊसाचा दर कधीही ठरलेला नाही. आणि तो दर जर ठरवायचा असेल तर तुमची आमची एकजूट असणं काळाची गरज आहे आणि ती तुम्ही ठेवाल, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पोशिंदा म्हणता, एकमेकाचं ऊस अडवता, पाणी अडवता, रस्ता अडवता आणि राजकारण करता. अरे हिंमत असेल तर गावचा विकास करा, रस्ते करा, चांगल्या चांगल्या सुविधा द्या, चांगल्या चांगल्या नोकऱ्या लावा, मग तुम्हाला ते राजकारण केलं तर तुमचा आम्ही सत्कार करू. अरे काय राजकारण करता, कुठं ऊस अडवला, पाणी अडवला, रस्ता अडवून शेतची चर्चा झालेली आहे. आमचा माल आम्ही दर ठरवायचा आणि आमचा माल आम्ही पिकवायचा आणि आम्ही विकायचा आहे. इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही आमचं भाजीपाला असेल, माळवा असेल, फळभाज्या असतील, हे फक्त आपण पिकवायचं काम केलेलं आहे, विकायचं काम कधी केलेलं नाही. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आपण सगळे शेतकरी एकत्र झालो, ज्या पद्धतीनं आम्ही पिकवू त्याच पद्धतीनं विकू, अशा पद्धतीचं धोरण आपण इथनं पुढच्या काळामध्ये राबवायचा प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्ही जागरूक होणं काळाची गरज आहे, एकजूट होणं काळाची गरज आहे आणि तुम्ही व्हाल अशी आशा व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो की शेतकरी हा शेतकरी नुसता राहिला नसला पाहिजे,
शेतकऱ्याचा मुलगा वकील झाला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा खासदार झाला पाहिजे, ही आपल्या उराशी ठाम गाठ बांधा, नाहीतरी इथून पुढच्या काळामध्ये पुढाऱ्याचा पोरगा पुढारी, वकीलचा पोरगा वकील असं चालणार नाही. जे जे काय व्हायचं असेल ते शेतकऱ्याचं झालं पाहिजे. शेतकऱ्याचा ट्रॅक्टर असेल शेतकऱ्याचंच गेला पाहिजे, शेतकऱ्याचं दुकान असेल तिथंच माल खरेदी केला पाहिजे, शेतकऱ्याची गाडी असेल तिचीच भाड्यानं सांगितली पाहिजे, शेतकऱ्याचा जेसीबी असेल त्याचा जेसीबी घेतला असेल तर ते मी बाहेरचा नांदता. माझ्या शेतकरी बंधूंना एक विनंती आहे, आपापसातलं मतभेद विसरा, एकमेकाच्या भावाभावासाठी एक उंचासाठी गुंट्यासाठी कुणीही भांडणं करू नका, कारण आमच्या हात भांडणं लावायचं काम या लोकांनी केलेलं आहे. आज विचार करा, कुठल्याही प्रकारचं जर डॉक्टर बिल असेल, ट्रॅव्हलिंग बिल असेल, गाडी भत्ता असेल, फोन भत्ता असेल, सर्वानुमते लोकसभा विधानसभा विधान परिषदेमध्ये सर्व आमदार एकत्र येऊन ठराव पास केला जातात. प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक शुभांगी बिद्रोळे यांनी केले. काही दिवसांपूर्वी येथील विनोद पाटील व ऋषिकेश पाटील या दोन तरुणांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रयत संघटनेचे निप्पाणी तालुका ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर म्हणाले, रयत संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहे आणि ही संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आमचे नेते राजू पवार करत आहेत. कोगनोळी येथील भूसंपादन प्रकरणी राजू पवार यांनी तलाठी ते दिल्लीपर्यंत या प्रश्नावर अधिकाऱ्यांना भेटून वाचा फोडली होती असे ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले, रयत संघटना सर्व समाजासाठी लढणारी संघटना असून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी वाडेकर, उमेश भारमल, रमेश पाटील, अशोक तोडकर, आय एन बेग या पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्ष गणपती बिद्रोळे, उपाध्यक्ष राऊ पाटील, सेक्रेटरी विनायक आबने, कार्याध्यक्ष लक्ष्मण बिद्रोळे, शहाजी पाटील, दत्तात्रय पाटील, सचिन बिद्रोळे, अमोल नवाळे, कलमेश जिगन इत्यादी उपस्थित होते.